हाय फ्रेंड्स, आज आपण एक वाटी रवा आणि अर्धी वाटी पोह्यांपासून बनवणार आहोत खमंग आणि चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार. त्यासोबतच आपण बनवणार आहोत चविष्ट अशी चटणी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी रवा घालून घेणार आहोत. तर या ठिकाणी मी जाड रव्याचा वापर केला आहे. तुमच्याकडे बारीक रवा असेल तरीही चालेल. आता अर्धी वाटी जे पोहे होते त्याला मी स्वच्छ धुवून 5 मिनटं भिजवून घेतलेले आहेत. आता हे पोहे देखील आपण त्याच मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत. त्यासोबतच आपण इथे टाकणार आहोत अर्धी वाटी दही. आता इथे माझं दही थोडंसं घट्ट आहे. तुमच्याकडे जर पातळ दही असेल तर तुम्ही इथे एक वाटी दहीसुद्धा वापरू शकता. फक्त दही जास्त आंबट नसावे. आता त्यात मी एक वाटी घालणार आहे पाणी. ज्या वाटीत मी दही घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे. आता आपल्याला मिक्सरला फिरून याची बारीक अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे मी मिक्सरला ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ह्याच पद्धतीने ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. जर वाटताना तुम्हाला असं वाटलं की हे बॅटर थोडंसं घट्ट आहे तर तुम्ही थोडंसं आणखीन पाण्याचा देखील वापर करू शकता. आता हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे सर्व बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्या मिठाला ह्या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे बॅटर साधारणतः 1 मिनिट छान फेटून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आता हे बॅटर इथे तयार आहे. यावरती झाकण ठेवून आपल्याला 20 ते 25 मिनिटे हे बॅटर साईडला ठेवून द्यायचं आहे. आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी एक चटणीचा प्रकार बनवणार आहोत. तर इथे मी घेतले आहे पंढरपुरी डाळ, म्हणजेच फुटाण्याची डाळ आहे. ही मी घेतली आहे एक वाटी. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. 1 गोळा आपल्याला घ्यायचा आहे चिंचेचा आणि इथे 1 चमचा मी घेतला आहे जिरं. आता तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा देखील वापर करू शकता. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता चटणी बनवताना हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये एकदा पाणी न टाकता असंच वाटून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता मी एकदा ह्याला मिक्सरला फिरून असं जाडसर वाटून घेतलं आहे. त्यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊया आणि हे मिक्सरला छान फिरून घेऊया. नंतर पाणी घालून वाटल्यामुळे ही चटणी छान वाटली जाते. आता तुम्ही इथे बघू शकता ही चटणी छान बारीक अशी वाटली गेलेली आहे. मधोमध ह्याचे थोडेसे डाळीचे दाणे देखील राहतात तर ते दाताखाली आल्यावर खूप छान लागतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे देखील आपल्याला छान एकदा फिरून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ इथे चटणीमध्ये छान मिक्स होईल. आता तुम्ही इथे बघू शकता चटणी देखील इथे छान वाटली गेलेली आहे आणि चटणी एवढीच घट्ट हवी आहे. तुम्हाला जर आणखीन पातळ चटणी हवी असेल तर तुम्ही थोडंसं त्यामध्ये पाणी देखील घालू शकता. आता ह्या चटणीला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. ही चटणी इथे रेडी आहे. आता आपण ह्या चटणीला फोडणी तयार करून घेऊया. आता फोडणीच्या भांड्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालायचं आहे आणि छान गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 1/2 चमचा घालायची आहे उडदाची डाळ. ह्याने खूप छान टेस्ट येते. 1/2 चमचा घालायची आहे मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चिमूटभर हिंग घालायचं आहे. 9 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची आहे. 2 साबूत लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि ही फोडणी छान परतवून घ्यायची आहे. आता इथे आपली फोडणी तयार झाली आहे. 1 मिनिटभर छान परतून झाल्यावरती ही फोडणी आपण चटणीत घालून घ्यायची आहे आणि चटणी छान मिक्स करून घ्यायची आहे. आता ही चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही डोशासोबत, इडलीसोबत किंवा कोणताही घावण्यासोबत बनवली तर ही चटणी खूप छान लागते. तुम्ही ही चटणी नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल. आता ही चटणी आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपण जे रव्याचं बॅटर ठेवलं होतं ते एकदा चेक करून घेऊया. तर इथं 25 मिनटं मी ह्या बॅटरला असंच ठेवलं होतं तर रवा देखील छान फुगला आहे. हे मिश्रण देखील घट्ट झालेलं आहे. आता ह्या मिश्रणापासून आज आपण बनवणार आहोत मस्त न्याहारीचा पदार्थ, तो आहे अप्पम. तर अप्पमसाठी आपल्याला थोडंसं घट्टच पीठ लागणार आहे. आता जेवढे अप्पम बनवायचे आहे तेवढं पीठ आपण काढून घेऊया. म्हणजे आता इथे मी
जवळपास 2 अप्पम जेवढे बनतील तेवढं पीठ मी इथे बाहेर काढून घेतलेलं आहे. आता हा झटपट होणारा न्यारेचा पदार्थ आहे, त्यामुळे हा पदार्थ छान फुलून यावा म्हणून त्यासाठी आपण घालणार आहोत 1/4 चमचा इनो फ्रूट सॉल्ट, आणि त्यावरती आपल्याला घालायचं आहे 4 ते 5 चमचे पाणी. आता इथं तुमचे बॅटरची कन्सिस्टन्सी कशी आहे त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करा. आता इथं हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला ह्याचे अप्पम बनवायला सुरुवात करायचे आहे. तर तवा मी इथे छान गरम करून घेतला होता, त्यावरती आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि हे तेल छान पसरवून घ्यायचं आहे. आता आपण त्यावरती 1 ते 1.5 चमचा अप्पमचं बॅटर टाकायचं आहे आणि ते हलकंसं पसरून घ्यायचं आहे. आता 1 मिनिटभर ह्या अप्पमवरती झाकण न ठेवता आपण ह्याला शिजवून घेणार आहोत. तेल छान पसरवून घ्यायचं आहे म्हणजे अप्पमला छान कलर येतो. आता 1 मिनिटानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 ते 1.5 मिनटं झाकण ठेवून आपण ह्या अप्पमला छान शिजवून घेणार आहोत. आता 1.5 मिनटानंतर आपण झाकण काढून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता अप्पमच्या ज्या कडा आहेत त्या छान गोल्डन कलरच्या झाल्या आहेत. आपण ह्या अप्पमला आता पलटून दुसऱ्या साईडने देखील छान भाजून घेणार आहोत. आता साईडला थोडंसं तेल आहे तर तुम्ही इथे बघू शकता अप्पमला ह्या पद्धतीने छान फिरवून घ्या म्हणजे ते तेल देखील ह्याला खाली छान लागेल. आता दुसऱ्या साईडने देखील इथे अप्पमला मी 1 ते 1.5 मिनटं छान भाजून घेतलेलं आहे आणि ह्या अप्पमला खूप छान असा कलर आलेला आहे. ह्याच पद्धतीने आपण दुसरा देखील अप्पम बनवून घेणार आहोत. आता 1 ते 1.5 चमचा इथे आपल्याला बॅटर घालायचं आहे आणि ह्या अप्पमला अगोदर आपण 1 मिनटं असं शिजून घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला इथे जर तेलाचा जास्त वापर करायचा नसेल तर तुम्ही तेल न घालता देखील हे अप्पम बनवू शकता. नॉनस्टिक पॅनवरती जर तुम्ही तेल न घालता जरी हे अप्पम बनवले तरी ते तितके सॉफ्ट बनून तयार होतात. आता अप्पमवरती झाकण ठेवून त्याला 1 ते 1.5 मिनटं छान शिजून घ्यायचं आहे. आता अप्पम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सर्व पिठामध्ये लगेचच आपल्याला इनो घालून ठेवायचं नाही आहे, कारण इनोचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला लागतो, अप्पम मग जाळीदार बनत नाही. त्यामुळे थोड्याशा पिठात मिक्स करा आणि लगेचच त्याचे अप्पम तयार करून घ्या. आता 1 ते 1.5 मिनटं ह्या अप्पमला खालणं देखील छान भाजून घ्यायचं आहे. याच पद्धतीने मी सारे अप्पम तयार करून घेतलेले आहे. खूप चविष्ट असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आता इथे अप्पम बरोबर मी चटणी देखील सर्व केलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अप्पम अगदी मऊ लुसलुशीत असे बनून तयार होतात. हे अप्पम खाण्यासाठी सुद्धा खूप चविष्ट लागतात. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.